Good morning, class. This is the fourth part of our lesson number four, nutrition in a living organism. In our previous video, we have learned about the heterotrophic plants, insectivorous plants, and a saprophytic plants. Come on a page number thirty. Always remember, food gets spoiled due to some fungi. काही फंगस किंवा बुरशी किंवा कवकामुळे फूड स्पॉईल होतं किंवा अन्न खराब होतं समफंगी कॉज डिसीज ऑर इलनेस वाईल आय हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज काही फंगस किंवा जे कवक असतात बुरशी असते ते आजाराला कारणीभूत ठरतात तर काही ह्या मेडिसिनल प्रॉपर्टीजसहित असतात किंवा ज्याचे औषधी उपयोग असतात फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन वी कॅन से पेनिसिलिन इज यूज्ड ॲज अ मेडिसिन ऑल ओवर द वर्ल्ड ईस्ट अँड सम मशरूम्स आर यूजफुल ईस्ट जे uh, आपण बेकरी प्रोडक्ट्समध्ये जनरली वापरतो विच इज अ फॉर द फर्मेंटेशन अँड सम मशरूम्स जे मशरूम्स खाण्यासाठी वापरले जातात ते आपल्याला युजफुल असतात किंवा उपयोगी असतात ईस्ट इज यूज्ड इन अ फर्मेंटेशन प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड ईस्ट हे जे आहे ते फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये फर्मेंटेशन प्रोसेस वी हॅव लर्न इन अ प्रिव्हियस इयर मध्ये वापरतात अँड अ फॉर मेकिंग ब्रेड मशरूम्स आर अ रिच सोर्स ऑफ आयन अँड अ वायटमिन्स मशरूम हे जे आहे ते खाद्यपदार्थ म्हणून वापरलं जातं अँड विच इज अ रिच सोर्स ऑफ आयन अँड अ व्हिटमिन्स रोल ऑफ अ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन अ प्लांट्स प्लांट्समध्ये न्यूट्रिएंट्सचा रोल आणि जर त्याची डिफिशियन्सी असेल तर कमतर किंवा कमतरता असेल तर झाडांमध्ये किंवा प्लांट्समध्ये आपल्याला कोणते इफेक्ट दिसतात त्याचा एक चार्ट दिलेला आहे आपल्याला न्यूट्रिएंट्स फंक्शन ऑफ द न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ अ डिफिशियन्सी ऑफ दॅट न्यूट्रिएंट्स सो द फर्स्ट न्यूट्रिएंट्स इज अ नायट्रोजन फंक्शन्स इम्पॉर्टंट कम्पोनंट ऑफ अ प्रोटीन क्लोरोफिल अँड अ सायटोप्लाझम प्रोटीन इज अ अगेन द न्यूट्रिएंट्स विच नेसेसरी फॉर द प्लांट्स क्लोरोफिल विच इज अ नेसेसरी फॉर द फोटोसिंथेसिस अँड अ सायटोप्लाझम इज अ नथिंग बट द कॉम्पोनंट ऑफ अ सेल प्लांट सेल वी से प्लांट्सच्या ज्या सेल असतात त्याचा एक कॉम्पोनंट आहे सायटोप्लाझम तर नायट्रोजन हे प्रोटीन क्लोरोफिल आणि सायटोप्लाझमसाठी इम्पॉर्टंट असतं इफ द देर इज अ डिफिशियन्सी ऑफ अ नायट्रोजन देन वीच आर द इफेक्ट्स वी ऑब्झर्व रिटार्डेड ऑर स्टंट ग्रोथ अँड यलोविंग ऑफ अ ल्यूज म्हणजे झाडांची जी वाढ आहे ती खुंटते किंवा हळू होते स्लो होते आणि झाडांची पानं पिवळी पडतात द सेकंड न्यूट्रिएंट इज अ फॉस्फरस फॉस्फरस इज अ नेसेसरी फॉर द कन्व्हर्जन ऑफ अ लाईट इन टू केमिकल एनर्जी म्हणजे जेव्हा फोटोसिंथेसिसमध्ये झाडं लाईट एनर्जीचं केमिकल एनर्जी म्हणजे रूपांतर करतात त्या प्रोसेससाठी त्यांना फॉस्फरसची गरज असते किंवा फॉस्फरस डू दॅट फंक्शन अँड इफ द डिफिशियन्सी ऑफ डिफिशियन्सी ऑफ फॉस्फरस इज देअर अर्ली लीफ फॉल लेट फ्लॉरिंग अँड अ स्लो ग्रोथ ऑफ अ रूट्स आपल्याला हे इफेक्ट्स दिसून येतात की झाडांची पानगळ होते किंवा पानं लवकर गळून पडतात फुलांना झाडांना मोहर उशिरा येतो किंवा फ्लावरिंग जे असतं ते उशिरा होतं आणि झाडांची झाडांची जी मुळं असतात त्याची जी ग्रोथ आहे किंवा वाढ आहे ती अगदी हळूहळू होते नेक्स्ट इज पोटॅशियम नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज प्लांट्समध्ये होणाऱ्या ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी पोटॅशियमची गरज असते किंवा पोटॅशियम

ते कार्बोहायड्रेट्स तयार करायला सक्षम राहत नाही किंवा कार्बोहायड्रेट्सचे जे प्रोडक्शन आहे ते कमी प्रमाणात होतं मँगनीज द नेक्स्ट न्यूट्री न्यूट्रिएंट इज अ मॅग मॅग्नेशियम सॉरी नेक्स्ट न्यूट्रिएंट इज अ मॅग्नेशियम प्रोडक्शन ऑफ अ क्लोरोफिल मॅग्नेशियम इज अ नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ अ क्लोरोफिल इफ देर इज अ डेफिशिएन्सी ऑफ अ मॅग्नेशियम वी ऑब्झर्व स्लो ऑर अ रिटार्डेड ग्रोथ झाडांची जी वाढ आहे ती खुंटते किंवा कमी होते अँड यलोईंग ऑफ द लिव्ह झाडांची पानं पिवळी पडतात द नेक्स्ट इज आयन द फंक्शन प्रोडक्शन ऑफ अ क्लोरोफिल अगेन आयन हे सुद्धा जे कॉम्पोनेंट आहे ते क्लोरोफिलच्या प्रोडक्शनसाठी उपयुक्त आहे अँड इफ देर इज अ डिफिशियन्सी वी ऑब्झर्व द एलोईंग ऑफ अ लिव झाडांची पानं जी आहेत ती पिवळी पडतात द नेक्स्ट कॉम्पोनेंट इज अ मॅगनीज प्रोडक्शन ऑफ अ मेन प्लांट हार्मोन झाडांमधले जे मेन हार्मोन्स असतात ते प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला मँगनी किंवा झाडांना मँगनीजची गरज असते अँड इफ देअर इज अ डिफिशियन्सी वी ऑब्झर्व रिटार्डेड ग्रोथ अँड स्पॉटेड लिव्ज झाडांची वाढ आहे ती खुंटते किंवा वा वाढ कमी प्रमाणात होते आणि पानांवरती टिपके किंवा स्पॉट दिसून येतात अँड द लास्ट न्यूट्रिएंट इज अ झिंक झिंक इज अ नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिजिएट्स झाडांमधले हार्मोन्स आणि त्यांचे इंटरमिजिएट्स आहेत त्याच्या प्रोडक्शनसाठी आपल्याला झिंकची गरज असते अँड इफ द डिफिशियन्सी ऑफ झिंक इज देअर वी ऑब्झर्व द रिटार्डेड ग्रोथ अँड येलोइंग ऑफ अ लिव झाडाची वाढ खुंटते आणि झाडाची पानं पिवळी पडतात सो दीज आर द न्यूट्रिएंट्स विच आर अनेसेसरी फॉर प्लांट्स द फंक्शन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स अँड अ इफेक्ट ऑफ द डिफिशियन्सी इफ द न्यूट्रिएंट्स आर डिफिशियंट किंवा जर ते कमी प्रमाणात मिळत असतील तर त्यामा त्यामुळे दिसणारे हे सगळे इफेक्ट आहेत ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू अँड डायग्नोज द न्यूट्रिएंट्स डिफिशियन्सी इफ एनी आता तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये खूप सारी झाडं आपले तुम्हाला बघायला मिळतील तर आजूबाजूला असणाऱ्या झाडांचं ऑब्झर्वेशन करा आणि जर कोणती डिफिशियन्सी असेल ह्या सगळे जे इफेक्ट्स दिलेले आहेत की काय दिसतं झाडांमध्ये वाढ खुंटलेली आहे किंवा पानं पिवळे आहेत किंवा पानावरती स्पॉट आहेत किंवा अशी जी काही लक्षणं दिसतात त्यावरून त्या झाडांमध्ये त्या कुठल्या न्यूट्रिएन्टची डिफिशियन्सी आहे किंवा कोणतं एखादं मूलद्रव्य त्यांना कमी पडतं आहे याचा शोध घ्या न्यूट्रिशन इन ॲनिमल्स प्राण्यांमधील पोषण दिस कन्सेप्ट रेफर्स टू द बॉडीज नीड फॉर न्यूट्रिएंट्स मोड ऑफ इंजेशन फूड अँड इट्स यूज इन द बॉडी तर ॲनिमल्समधलं न्यू जे न्यूट्रिशन आहे हा कन्सेप्ट बॉडीची जी गरज आहे न्यूट्रिएंट्सची प्राण्यांना कोणत्या प्रमाणात न्यूट्रिएंटची गरज आहे ते कोणत्या पद्धतीनं अन्नाचं ग्रहण करतात आणि त्याचा वापर बॉडीकडून कसा केला जातो ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश न्यूट्रिशन इन ॲनिमल्समध्ये होतो लेट्स रिकॉल विच आर द वेरियस न्यूट्रिएंट्स इन अ फूड अँड फॉर वॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट्स यूज वी हॅव लर्न दॅट इन अ प्रिव्हियस इयर विच आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन अ फूड ॲज वी नो Carbohydrates, lipids or fats, proteins, vitamins, minerals. All these are the various nutrients that we take from the food. And what purpose are the nutrients used? What are the nutrients used for? Means carbohydrates we use to get instant energy. Or proteins we use to uh, body building. So try to write the answer of that question. Ki, अन्नपदार्थातून आपल्याला मिळणारे वेगळेवेगळे न्यूट्रिएंट्स किंवा पोषणद्रव्य कोणते आहेत आणि ती कोणत्या कारणांसाठी वापरली जातात किंवा त्याचा उपयोग कशासाठी केला जातो न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर वेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑप्टेन फ्रॉम द फूड आपल्या शरीराच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी गरजेचे असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपण आपल्या अन्नामधून अन्नामधून मिळवतो किंवा आपल्या आहारामधून मिळवतो दे आर सप्लायड टू द वेरियस पार्ट ऑफ अ बॉडी थ्रू द ब्लड हे जे वेगळे वेगळे पोषण तत्व आपण अन्नामधून किंवा आपल्या आहारामधून घेतो ती आपल्या रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये पोहोचवली जातात द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज इट अ नीड टू कन्वर्ट इन टू सल्युबल फॉर्म्स दॅट कॅन इझिली मिक्स इन द ब्लड आपण जे अन्न ग्रहण करतो किंवा आपण जे खातो ॲज अ फूड स्टॉप ते ॲज इट इज आपल्या ब्लडमध्ये मिक्स होत नाही तर आपल्या बॉडीकडून ते सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं म्हणजे अशा एका फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करतात की जे सहजासहजी आपल्या रक्तामध्ये मिसळेल म्हणजेच ते अन्न आप in जे आपण खातो ते आपल्या बॉडीकडून पचवलं जातं किंवा डायजेस्ट केलं जातं अँड देन इट मिक्स इन द ब्लड न्यूट्रिशन इन ॲनिमल इनवॉल्व वेरियस स्टेप फ्रॉम इंजेशन टू इजेशन प्राण्यांमधलं जे न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या काही स्टेप आपल्याला दिसून येतात अँड दॅट स्टेप स्टार्ट फ्रॉम अ इंजेशन म्हणजेच अन्न शरीरात घेणे टू द इजेशन म्हणजे जो काही एक्सक्रीट आहे किंवा अननेसेसरी फूड आहे ते शरीराच्या बाहेर टाकणे सो सी द वेरीयस स्टेप्स इन अ न्यूट्रिशन फर्स्ट इज अ इंजेशन फूड इज अ टेकन इन टू द बॉडी इंजेशन म्हणजे ही प्रोसेस असते ज्याच्यामध्ये अन्न हे शरीरात ग्रहण केलं जातं डायजेशन कन्वर्जन ऑफ अ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म्स डायजेशन इन द प्रोसेस इन विच आपण खाल्लेलं जे अन्न आहे जे ते सिम्पल सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं म्हणजे ते आपल्या शरीराकडून किंवा आपल्या स्टमकमध्ये वेगळे वेगळे एन्झाईम्स मिसळून आपल्या शरीरामध्ये ते पचवलं जातं ॲब्झॉप्शन ट्रान्सफर ऑफ अ सोल्युबल फूड टू द ब्लड ॲब्झॉप्शन ही थर्ड स्टेप आहे ज्याच्यामध्ये जे काही आपल्या स्टमकमध्ये पचलेलं अन्न आहे ते ब्लडमध्ये ट्रान्सफर केलं जातं किंवा ते रक्तामध्ये मिसळलं जातं ॲसिमिलेशन युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन ग्रोथ अँड अ रिपेअर ॲसिमिलेशन विच इज अ फोर्थ स्टेप ह्याच्यामध्ये काय होतं तर रक्तामध्ये मिसळलेलं जे अन्न घटक किंवा पोषणद्रव्य आहेत ती आपल्या शरीरातील सेल्स आणि टिश्यूजकडून यूज केली जातात किंवा त्याच्यावरती प्रोसेस करून त्याच्यापासून एनर्जी प्रोडक्शन केलं जातं जे आपल्या बॉडीसाठी बॉडीच्या ग्रोथसाठी आणि रिपेअरसाठी गरजेचं असतं अँड इजेशन इज द लास्ट स्टेप इन विच रिमूवल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी जे काही अन्न आपण घेतलं आहे त्याच्यामध्ये तयार होणारे जे वेस्ट प्रोडक्ट आहेत किंवा जे अनडायजेस्टेड फूड आहे ते आपल्या बॉडीमधून एक्सक्रीट केलं जातं किंवा शरीराच्या जा बाहेर टाकलं जातं सो so, ऑल दिज आर स्टेप uh, इन द न्यूट्रिशन फर्स्ट इज अ ingestion digestion absorption assimilation and a ejection. so come on a next page page number 31 we'll see the next part continue. let's continue on a next page page number 31 observe the animals around you and complete the फॉलोईंग टेबल आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आजूबाजूला असणारे ॲनिमल्स ऑब्झर्व करायचे आहेत आणि खाली दिलेला एक चार्ट आहे जो कम्प्लीट करायचा आहे नेम ऑफ ॲनिमल एनी ॲनिमल यू कॅन राईट फॉर एक्झाम्पल गिवन काव अँड अ फ्रॉग टाईप ऑर अ नेम ऑफ अ फूड म्हणजे त्यांच्या अन्नाचा प्रकार किंवा ते जे काही खातात त्याचं नाव अँड अ मेथड ऑफ अ इजेशन इंजेशन म्हणजे ते कुठल्या पद्धतीनं त्यांचं अन्न ग्रहण करतात फॉर एक्झाम्पल वी चू द फूड आपण जे काही खातो ते चावून खातो सम ॲनिमल्स आर देअर विच सक देअर फूड फॉर एक्झाम्पल मॉस्किटोज और बटरफ्लायज और फ्लाईज जे शोषून घेऊन किंवा सक करून त्यांचं फूड खातात सम आर सॉलोविंग और अ स्क्रॅपिंग और अ नॉविंग सो देज आर द मेथड ऑफ अ इजेशन ते कोणत्या पद्धतीनं त्यांचं जेवण ग्रहण करतात किंवा अन्न ग्रहण करतात यू मस्ट हॅव ऑब्झर्व दॅट देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ इंजेक्शन ऑफ अ फूड इन डिफरंट ॲनिमल्स आपण बघितलं असेल की वेगळ्या वेगळ्या प्र जनावरांमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये खाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगळ्या वेगळ्या असतात लाईक सॉलोविंग सॉलोविंग म्हणजे गिळणे चुईंग चावणे सकिंग शोषून घेणे स्क्रॅपिंग स्क्रॅपिंग इज अ मेथड ऑफ इंजेक्शन वीच वी ऑब्झर्व इन द स्नेल्स म्हणजे चाटून किंवा खरवडून खाणे ॲन अ नॅविंग इज अ कुर्तडणे कुर्तडून कुरतडून खाणे सो दीज आर सम मेथड्स ऑफ अ इंजेशन्स टाईप ऑफ अ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स होलोचो एक न्यूट्रिशन कॅन यू टेल हाउ डज इंजेक्शन ऑकर इन अ युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अ एमिबा अमिबामध्ये जो एक यु युनिसेल्युलर किंवा एकपेशीय प्राणी आहे त्याच्यामध्ये इजेशन कसं होतं किंवा सॉरी uh, इंजेशन कसं होतं किंवा अन्न कसं ग्रहण केलं जातं अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन्स लाईक अ हँड अँड अ माऊथ इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल यू कॅन हिअर दिस इज नथिंग बट अमिबा अँड इट डज नॉट हॅव द ऑर्गन्स लाईक अ हँड्स अँड अ माउथ बिकॉज इट इज अ युनिसेल्युलर इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ अ सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी इट सराउंड्स द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साईड्स टू टेक इट इन टू द सेल म्हणजे आता बघा हा काय करतो ह्याला कोणताही ऑर्गन फूड इनटेकसाठी किंवा खाण्यासाठी नाही आहे तर जो फूड पार्टिकल आहे तो याच्या बॉडीकडून सराउंड केला जातो विथ द हेल्प ऑफ अ सुडोपोडिया हे हा जो त्याचा ऑर्गन पायासारखा किंवा हातासारखा दिसणारा ऑर्गन आहे किंवा पार्ट आहे बॉडीचा दॅट इज नोन ॲज अ दिस पार्ट इज अ ॲज अ सुडोपोडिया तर विथ द हेल्प ऑफ अ सुडोपोडिया इट कवर द पार्टिकल विच इट फाउंड्स त्याला दिसणारा किंवा आढळणारा कोणताही अन्नाचा कण आहे किंवा फूड पार्टिकल आहे तो सगळ्या साईडनी तो कवर करतो आणि तो जो अन्नाचा कण आहे तो त्याच्या शरीरामध्ये घेतो आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ अ डिफरंट एन्झाईम्स त्यानंतर तो काय करतो की जो शरीरात घेतलेला फूड पार्टिकल आहे हा समजा फूड पार्टिकल आहे जो त्यांनी शरीरात घेतला आहे तो वेगळ्या वेगळ्या एन्झाईम्सच्या मदतीने तो पचवतो सपोज दिस इज अ फूड पार्टिकल इट कवर्स दॅट फूड पार्टिकल विथ द हेल्प ऑफ अ सुडोपोडिया अँड इन टेक दॅट पार्टिकल इन द बॉडी अँड इट डायजेस्ट दॅट पार्टिकल विथ विथ द हेल्प ऑफ अ डिफरंट एन्झाईम्स अँड अनडायजेस्टेड फूड इज अ लेफ्ट बिहाइंड ॲज अमिबा मूव्ज फर्दर विथ द हेल्प ऑफ अ सुडोपोडिया म्हणजे जसं ह्या सुडोपोडियाच्या साह्याने त्याने तो कण शरीराच्या आतमध्ये घेतलाय इन द सिमिलर वे इट लेफ्ट बिहाइंड दॅट पार्टिकल विथ द हेल्प ऑफ अ सुडोपोडिया ह्या सुडोपोडियाच्या मदतीनेच तो तो अन्नाचं कण पाठीमागे सोडतो आणि पुढे मूव करतो इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा युग्लिना पॅरामेशियम एक्सेट्रा ऑल द स्टेप ऑफ अ न्यूट्रिशन ऑकर विदिन देअर युनिसेल्युलर बॉडीज हे जे काही एकपेशीय जीव आहेत किंवा जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिजम्स आहेत लाईक अमिबा और युगलिना और पॅरमॅशियम ह्या सगळ्यांच्यामध्ये न्यूट्रिशनच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या एका सेलमध्येच ऑकर होतात किंवा एका सेलमध्येच कॅरी आउट केल्या जातात इन्सेक्ट हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ अ फूड फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट लाईक द कॉक्रोच अँड ग्रासहॉपर विच निबल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट तर इन्सेक्टला माउथ पार्ट असतो अन्न ग्रहण करण्यासाठी किंवा तोंडासारखा दिसणारा भाग असतो अन्नाचे ग्रहण करण्यासाठी फॉर एक्झाम्पल like इन्सेक्ट लाईक अ कॉक्रोच आणि ग्रास ओपर कॉक्रोच किंवा ग्रास ओपर ह्यांच्यामध्ये निबल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट त्यांच्यामध्ये जॉ लाईक माउथ पार्ट असतात ज्याच्याने ते अन्न त्यांचे कुरतडून कुरतडून खातात और बटरफ्लाय द फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबासिस प्रोबॅसिस इज द ट्यूबलाईक स्ट्रक्चर विच प्रेझेंट इन अ बटरफ्लायज ज्याच्या साह्याने ते त्यांचं अन्न सक करून घेतात किंवा शोषून घेतात मॉस्किटोज अँड अ बेडबर्ग यूज अ निडल लाईक माउथ पार्ट टू पियर्स अँड अ ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड अँड अ आदर फ्ल्युईड्स मॉस्किटोज आणि बेडबग्स म्हणजे मच्छर आणि ढेकून हे जे ॲनिमल्स असतात त्यांना निडल लाईक माउथ पार्ट असतो टू पियर्स म्हणजे दुसऱ्यांच्या शरीरात खुपसण्यासाठी त्यांच्या Uh, जो माउथ आहे किंवा मा त्यांचे जे uh, इनटेक पार्ट आहे त्याला निडल लाईक पार्ट असतो जो ते पियर्स करू शकतात किंवा दुसऱ्याच्या बॉडी बॉडीमध्ये घुसवू शकतात अँड ट्यूब ट्यूबलाईक माउथ पार्ट टू सक द ब्लड अँड अदर फ्लुईड्स आणि ट्यूबलाईक हा जो पार्ट असतो ट्यूबसारखा असणारा जो पार्ट असतो त्याच्या थ्रू ते, ते श दुसऱ्याच्या शरीरातलं रक्त आणि अदर फ्लुईड हे सक करून घेतात ऑब्झर्व अँड डिस्कस हा विल यू क्लासिफाय द फॉलोईंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप आता बघा तुम्हाला इथं खूप सारे ॲनिमल्सची चित्र दिलेले आहेत दे ऑल आर हॅविंग डिफरंट टाईप ऑफ अ इंजेक्शन तर हे जे ॲनिमल्स आहेत त्यांना त्यांच्या फूड टाईपवरून तुम्ही कसे क्लासिफाय करू शकता सो ऑब्झर्व ऑल दिस पिक्चर अँड ट्राय टू क्लासिफाय ऑल दॅट ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप we will see answer of all this or uh, type of food type of all these animals in our next video till that watch the video carefully if you have any problem message me and do subscribe the channel thank you